हे लोक देशप्रेमाची भाषा बोलतात। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाय ठेवण्यापूर्वी अडवाणींनी आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या 10 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे। मालेगावला स्फोट झाले होते, मी गृहमंत्री होतो, सगळे अधिकारी चांगला तपास करत होते। तपासामध्ये सापडली साध्वी, तपासामध्ये सापडला पुरोहित कर्नल। अधिकाऱ्यांनी कुणाची भीडभाड न ठेवता ज्यांनी स्फोट केलेले आहेत त्यांना पकडण्याचं प्रामाणिक काम केलं। अडवाणी साहेब, हेमंत करकरेंच्या बद्दल तुम्हीच म्हटला होतात का नव्हतात? राजकीय हेतूनी प्रेरितून एक काम करतायत, मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी झाली पाहिजे। नरेंद्र मोदी, तुम्ही आणि तुमच्या पक्षाने शहीद झालेल्या माझ्या बहादूर अधिकाऱ्यांच्या बद्दल कोणती भूमिका व्यक्त केली होती? जसे हिंदू अतिरेकी देशाचे शत्रू आहेत, तसं अल्पसंख्याक समाजातले अतिरेकी सुद्धा देशाचे शत्रू आहेत। पण जात बघून, धर्म बघून अतिरेक्यांना पाठीशी घालण्याचं काम तुम्ही केलं होतं का नव्हतं? नरेंद्र मोदी, कविता करकरेंनी तुम्ही जाहीर केलेले 1 कोटी रुपये का नाकारले? शहीदांच्या एका पत्नीचे उद्गार आहेत, आमच्या पतीवर अतिरेक्यांनी नंतर हल्ला केला, पण या हल्ल्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या अतिरेक्यांनी आमच्या पतीवर पहिल्यांदा हल्ला केला होता। तुमचे 1 कोटी रुपये मला नकोत। एका शहीदाची पत्नी तुमचे 1 कोटी रुपये नाकारते, जनाची नाही मनाची चाळ बागून तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता।